स्वागत आहे तुमचं आपल्या WLPRS YouTube चॅनल मध्ये. मी प्राजक्ता चौगुले, श्वेता सुतार आणि गणेश कदम सर ज्यांनी हा पोपट रेस्क्यू केलाय, सकाळी त्यांना सापडलाय. सकाळी 7 वाजता शुभम सावंत मला फोन आला. आपले दोनच पायशी पाठीमध्ये त्यांच्या घराच्या इथं पोपट पडलाय म्हणून घराच्या इथं सकाळी जाऊन बघितलं तर हे पोपटाचं लहान किल्ल तिथं शॉपमध्ये होतं आणि त्या अवस्थेत तिथं पडलेलं. त्याला ऍक्च्युली काय कावळ्याच्या ह्याच्यातनं झालं आहे का तर घरट्यातनं उडायच्या नादात ते बाहेर पडले हे काय माहीत नव्हतं. तिथं गेल्यानंतर आम्ही तो पोपट तिथं जाऊन रेस्क्यू केला. नंतर बघितलं की हा पोपट तसा भाग म्हणजे उडायला तयार झाला आहे, खरंच त्याला परफेक्ट उडता येत नाही. आता त्याला आम्ही थोडं खायला प्यायला दिलेलं आहे. आता थोडं त्याच्यात एनर्जी आलेली आहे आणि आता तो निसर्गाच्या सानिध्यात सोडायला रिलीज करायला तयार झालेला आहे. आणि कलम 1972 फॉरेस्ट खात्याचं जे नियम आहे म्हणजे आपण कोणताही वन्यजीव पोपट पक्षी आपण घरी पाळू शकत नाही आणि त्याला 25,000 रुपये दंड आहे आणि 7 वर्षे त्याला जेल आहे. तर हा पोपट आता उडण्यासाठी तयार झालेला आहे. चला तर याला निसर्गाच्या आदिवासामध्ये मुक्त करूया.